नमस्कार. परिवार पुणे आयोजित सूर्यचैतन्याचे या कार्यक्रमात आपण सर्वांचं स्वागत करतो. कार्यक्रमाचा आरंभ एका सूरस्तुतीने करतोय, त्याबद्दल नंतर बोलेन. आधी आपण रचना ऐकूयात. शतकातला ग्रंथ संगीत रत्नाकर, त्यात ग्रंथकर्ता शारंगदेव यांनी प्रबंधाचे म्हणजे संगीत रचनांचे अक्षरशः शेकडो प्रकार नमूद केलेत, जे त्या काळात अस्तित्वात होते. त्यात स्वरार्थ प्रबंध असा एक प्रकार दिलाय. त्याचा अर्थ असा की ज्यामध्ये स्वर हेच काव्य असतात आणि तीच धारा पुढे आपल्याला आज तागायत आलेली दिसते. आजही आपल्या रागदारी संगीतात बामायना बंदिश म्हणून एक प्रकार ओळखला जातो, ज्यामध्ये स्वरांच्याच रूपाने काव्य येतं. तशा रचनेचा हा नमुना होता. ही सुरस्तुती संतांची रचना नव्हे, ती माझी रचना आहे आणि मी नक्कीच संत नाही. पण यात सुरसास सुरनिसास श्वासोच्छ्वासात सुर आहे. आता इथे सुर याचाही अर्थ दुहेरी आहे. सुर हा स्वर या अर्थाने आहे आणि सुर हा शब्द ईश्वर याही अर्थाने आहे. सुर रंग रूप गंध परस म्हणजे स्पर्श, नाद धुन परकास म्हणजे प्रकाश. म्हणजे अशा ज्या आपल्या पंचसंवेदना आहेत
त्यात स्वर उमटतो, त्याद्वारे त्याचं ग्रहण आपण करतो आणि अर्थातच ईश्वराची अनुभूती आपल्याला स्वरातनंही मिळते अशा तऱ्हेचा आशय इथे मांडलेला आहे. आपल्या भारतीय परंपरेमध्ये ज्याला आपण मोनोफोनिक संगीत म्हणतो त्यात एकावेळी एकच स्वर वाजला गायला जातो. मात्र ही रचना सादर करताना थोडा वेगळा प्रयोग केला. पाश्चात्य परंपरेत ज्या रीतीने हार्मनी केली जाते काउंटर पॉईंटच्या रीतीने तसा एक प्रयोग केला होता. आपले सूर अधिक चैतन्यमय करण्याचा हा एक प्रयत्न होता. या कार्यक्रमामध्ये आपण प्रामुख्याने संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत रामदास ह्या तीन मध्ययुगीन संतांच्या रचना ऐकणार आहोत. त्याखेरीज आधुनिक काळातले दोन संत माणिकप्रभू आणि स्वामी स्वरूपानंद यांच्याही काही रचना आहेत आणि अगदी आधुनिक काळातल्या दोन कवयित्रींच्या रचनाही आपण ऐकणार आहोत. कार्यक्रमाची रूपरेषा आधी थोडक्यात सांगतो. कार्यक्रम 3 तासांचा आहे. मोठा कार्यक्रम आहे. आपल्याला हल्ली इतका मोठा कार्यक्रम ऐकायची सवय राहिली नाही आहे याची मला कल्पना आहे. पण साधारणपणे 1-12 रचना झाल्यावर मध्यंतर होईल आणि त्याच्यानंतर आपण पुढचा भाग ऐकणार आहोत. आता धर्मसंगीत ह्याच्या अनुषंगाने आपण हा सगळा कार्यक्रम बघणार आहोत. निरूपण करताना अर्थातच व्यक्ती त्या विषयाचा अभ्यास असणारी असावी लागते, जी मी नाही. माझा संत वाङ्मयाचा अजिबातच अभ्यास नाही तसा मी दावा नाही करत. पण संगीताच्या मार्फत मला हे संत साहित्य कसं भेटतं, कसा त्याचा आशय मी संगीताच्या मार्फत लावतो याबद्दल थोडं थोडं मी मध्ये बोलणार आहे. प्रामुख्याने भाग गाण्याचा आहे. संत ज्ञानेश्वरांच्या रचनेने आपण आरंभ करूया. ओम नमो जी आद्या हे आपल्याला सर्व परिचित असं नमन आहे. त्या नमनाने सुरुवात करूयात. राग हंसध्वनीमध्ये धुमाळी तालात ही रचना आहे. आपल्याकडच्या सांप्रदायिक भजनाचा आरंभ नमन त्याच्यानंतर रूपाच्या अभंगाने होतो. त्याचा एक ठराविक साचा जो आहे त्या साच्यानुसार आपण या कार्यक्रमात काही प्रस्तुती करणार नाही आहोत.
पण ज्ञानेश्वरांची एक वेगळी रचना आपण ऐकणार आहोत. ज्ञानेश्वरांनी अनेक तऱ्हेच्या रचना लिहिल्या आहेत, खेळगीतं लिहिली आहेत, कूटगीतं लिहिली आहेत, अभंग लिहिले आहेत, अनेक प्रकारच्या रचना आहेत. तर ही जी आता आपण ऐकणार आहोत रचना, समूह स्वरात ऐकणार आहोत, त्यामध्ये माऊली फार सुंदर रीतीने व्यक्त करतात, बरवा हो हरी बरवा. हरी कसा आहे तर बरवा. आता बरवा या शब्दाचा अर्थ नाना तऱ्हेने सांगता येऊ शकतो, त्याच्यात मी जात नाही, पण लोभस, सुंदर, चांगला, मनभावन अशा सगळ्या अर्थाने बरवा हा शब्द वापरला जातो. तर हरी कसा आहे तर बरवा. गोविंद गोपाळ बरवा हो. त्यात पुढे असं म्हणतात, पाहता वो हरी पाहता ध्यान लागले या चित्ता, पढ़िए वो हरी पढ़िए बाप रखुमा देवी वरु घड़ी है. घड़ी घड़ी त्याचंच नाव, पढ़त रहा. आता इथे एक भाषेचा गमतीचा मुद्दा दिसतो. पढ़िए सारखा शब्द आपल्या मराठीत आलेला आहे आणि संत वाङ्मयाच्या अभ्यासकांना माहिती आहे, खास करून ज्ञानेश्वरांची शब्दकळा ही तेव्हाची मराठी भाषा, त्यात गुजराती, कन्नड अशा अनेक आसपासच्या प्रांतातल्या त्या काळच्या शब्दरूपांची ठेवण दिसते, तर इथेही तशी दिसते. तर फार लोभस असं हे पद आहे, आपण समूह स्वरात ऐकणार आहोत. Oh.
सतराव्या शतकातल्या ज्ञानेश्वर माऊलींकडून आता आपण एकदम आधुनिक काळात येणार आहोत. गेल्या शतकाच्या आरंभी पावस इथे कोकणात स्वामी स्वरूपानंद यांचा 1903 साली जन्म झाला आहे. 1974 साली त्यांनी प्रस्थान केलं. आधुनिक काळातले संत आहेत. त्यांच्या दोन रचना आता आपण यानंतर ऐकणार आहोत. ज्ञानेश्वर माऊलींच्याच संप्रदायातले, नाथ संप्रदायातले ते एक संत होऊन गेले. श्रीमद संजीवनी गाथा असा त्यांच्या पदांचा ग्रंथ आहे. त्यातल्या काही रचना निवडून मी त्यांना सांगितलेलं होतं. त्यातली एक रचना आता आपण ऐकणार आहोत. रूप तुझे देवा दाखवी केशवा अच्युता अनंता नारायणा. एका अर्थाने रूपाची आस तळमळ भक्ताची ही या पदातून व्यक्त होते. शेवटी स्वामी स्वरूपानंद म्हणतात, स्वामी म्हणे मज हाची निदिध्यास पूर्ण करी आस दर्शनाची. तर ही आर्तता व्यक्त करणारा हा अभंग आहे. ईश्वर घोरपडे सादर करतोय. राग चारुकेशी. मुकुंदा माधवा मुकुंदा
स्वामी स्वरूपानंदांचीच अजून एक रचना आपण ऐकणार आहोत. रामकृष्ण हरी गोविंद मना लागो हाची छंद. स्वरूपानंदांच्या रचना अगदी साध्या सोप्या प्रासादिक अशा रचना आहेत. शब्दांवरच आपल्याला लक्षात येईल. भक्तिभावे रात्रंदिन घडो चित्ता हरिचिंतन हरिनाम पडो कानी हरिनाम गरजो वाणी. अशी सतत हरिनामाचीच आस या पदात व्यक्त झाली आहे. आपण ही रचना आता ऐकणार आहोत प्रतीकच्या आवाजात राग मांडमध्ये. Ra
स्वामी स्वरूपानंदांच्या या दोन पदानंतर आपण त्यांच्या थोडं आधी जाऊया. संत माणिक प्रभू यांची एक रचना आपण आता ऐकणार आहोत. 1817 ते 1865 हा काळ म्हणजे आपल्याला लक्षात येईल साधारणपणे ब्रिटिशांचा राजवटीचा काळ सुरू झाला तो हा काळ. आणि असं मानतात की माणिक प्रभू हे 1857 युद्धामध्ये छुप्या रीतीने गुप्त रीतीने सामील झालेले संत होते. म्हणजे संत म्हणजे फक्त टाळकुटे नव्हते. अद्वैत वेदांत अनुसरणारे माणिक प्रभू त्यांचा स्वतःचा एक वेगळा संप्रदाय मानला तो सकलमती संप्रदाय. आणि दत्तात्रेयाचा चौथा अवतार असे ते मानले जातात. त्यांच्यातली एक खास गोष्ट अशी की देवता एकच आहे असं ते म्हणतात. आणि ती देवता म्हणजे आत्मदेव किंवा चैतन्य देव. प्रत्येक व्यक्तीत वसणारं चैतन्य किंवा आत्मा हीच देवता आहे. आणि आपण मग ज्याला गणेश म्हणू शिव म्हणू पांडुरंग म्हणू ही सगळी त्या आत्मदेवाचीच रूपं आहेत असा त्यांचा सिद्धांत. आणि म्हणून हा अद्वैत वेदांत आहे. माणिकप्रभूंची एक खासियत अशी की त्यांनी संस्कृतात मराठीत कन्नडमध्ये हिंदीमध्ये आणि उर्दूमध्ये अशा 5 भाषांमध्ये अनेक पद्य रचना केल्या आहेत. आणि अजून एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांना संगीताचं उत्तम ज्ञान होतं आणि त्यामुळे प्रत्येक पदावर त्यांनी रागतालाची विशेष योजना सांगितलेली आहे. आणि आपल्याला कदाचित कल्पना असेल की माणिक प्रभूंच्या संस्थानात माणिकनगरमध्ये अनेक उत्तम तेव्हाचे गवये बजवये हे हाजरी लावून जायचे. आजही ती वहिवाट आहेच आहे. मला अनेक परंपरांचा अभ्यास करताना लक्षात आलं की माणिकप्रभूंच्या काही हिंदी रचना या ख्याल म्हणूनही गायल्या जातात. आपण जर रागविज्ञान हे पंडित विनायकबुवा पटवर्धनांचं पुस्तक पाहिलं तर त्या 2-3 रचना माणिकप्रभूंच्या या ख्याल म्हणून दिलेल्या आहेत. तर असे हे रागसंगीताशी जवळीक ठेवलेले संत. त्यांची आता आपण जी रचना ऐकणार आहोत, करुणाकर दीन वत्सल दत्ता सत्वर धावूनिये, ही आता श्रुती रामदासी गातीये. राग बैरागी भैरव मध्ये आहे. करुणा कर दीन वत्सल दत्ता करुणा
माणिकप्रभूंचीच आणखीन एक रचना आपण यानंतर ऐकणार आहोत. पुन्हा दत्त महाराजांचीच आळवणी याच्यात आहे. धाव सखे दत्त गुरु माऊली. आपल्याला माहिती आहे की वारकरी संप्रदायातही आणि त्याच्याही आधी मधुराभक्तीच्या काळापासून ईश्वराला आईच्या रूपात बघणं ह्या तऱ्हेची एक काव्यप्रतिमा वापरलेली आहे. इथे माणिकप्रभू तेच करत आहेत. धाव सखे असं त्या दत्तगुरु माऊलीला म्हणतायत. म्हणजे ईश्वर त्यांना माऊलीसारखा वाटतोय, तो सख्याच्या रूपात दिसतोय. त्यांनी पुढे काव्यात फार छान प्रतिमा वापरल्यात. हंबरोनी तुझं पाडस बाहे, बाहे म्हणजे हाकारतंय, बोलवतंय. येऊनी पाजवी पान्हा धावली, त्रिविध ताप ताप तसे उन्हाळी, येऊनी धरी तू कृपेची सावली. माणिक म्हणे प्रभू येई तू लवकरी, लागतसे मन तुझ्या पावली. धाव सखे दत्तगुरु माऊली. पुन्हा अशीच आर्तता भक्ताची व्यक्त करणारी ही पद्यरचना आहे. ही स्वरालीच्या आवाजात आपण ऐकूयात. पुन्हा एकदा राग चारुकेशी आहे. धाव सखे दत्त
संत रामदास त्यांची आता रचना आपण ऐकणार आहोत. आमुचा तो देव एक गुरु राव, द्वैताचा तो ठाव नाही जेथे. इथे पुन्हा अद्वैत सिद्धांतच मांडलेला आहे. आणि पद्यात पुढे येतं, रामी रामदास उभा तये ठाई. काही अभ्यासकांच्या मते रामदास आणि रामी रामदास हे एकच नव्हेत, हे दोन वेगवेगळे संत आहेत किंवा दोन वेगळ्या रचनाकार आहेत, पण मानलं जातं रामी रामदास म्हणजे रामदासच. रामी रामदास उभा तये ठाई, माझी रामाबाई निराकार. आता इथेही आपल्याला दिसतं की देवतेला पुरुषरूप आणि स्त्रीरूप असं काही मानलं नाही आहे, म्हणजे जेंडरलेस आहे, कारण की ते निराकारच आहे, तर त्याला लिंग कसं. तर अशा तऱ्हेचा विचार, अद्वैताचा विचार मांडणारी ही संत रामदासांची रचना आहे. ती आता आपण ऐकणार आहोत वैष्णवीच्या आवाजात.